मूड हे आमच्यासाठी नातं टिकवण्यासाठी खूप एक महत्त्वाचा भाग आहे आमच्याकडे. मी तुम्ही प्रेमात पडला पाहिजे. मी एकाच व्यक्तीच्या सतत प्रेमात पडली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळे आपले पत्ते एकसाथ ओपन नाही करायचे कधीच. कधीतरी तुम्हाला ते मुद्दे असं एका टायमिंगला कळतं की शी इज राईट ऑन हर पाथ, आय एम राईट ऑन माय पाथ. ठीक आहे, प्रत्येकाचा एक दृष्टिकोन वेगळा असतो त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा किंवा कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा. पण एक त्याच वेळेला जेव्हा पारा चढलेला असतो त्यावेळेला कधी कधी त्या गोष्टी भांडण्याकडे जातं. कधी कधी असं वाटतं की नाही, आता इथे थांबणं गरजेचं आहे. एक थोड्या वेळानंतर आपण जेव्हा शांत होतो तेव्हा असं वाटतं नाही यार ठीक आहे, शी इज राईट, आय एम ऑल्सो राईट. आम्ही आमच्या लाईफच्या सुरुवातीच्या क्षणाला आम्ही पण थेरपिस्टकडे गेलेलो, आम्हीही जाऊन बसलेलो आहोत. कारण की मग त्याच्यामध्ये आम्हीही समजून घेतलेले आणि आम्ही लग्नाच्या अगोदर केलेलं आहे. मंडळी नमस्कार, कसे आहात? काळजी घेताय ना? ही प्रेरणा तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. अनेकदा मी सेलिब्रिटींच्या मुलाखती घेते आणि त्यांच्या भूमिकांविषयी, त्यांच्या चित्रपटांविषयी याविषयी गप्पा होत असतात. पण या नव्या कार्यक्रमामध्ये आपण जे सेलिब्रिटी कपल आहेत ना त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. त्यांचं नातं, ते नातं टिकवण्यासाठी ते काय काय करत असतात. आणि असंच मल्टी टॅलेंटेड म्हणूयात सेलिब्रिटी कपल आपल्यासोबत आहे, शर्विष्ठा राऊत आणि तेजस. आणि त्यांच्यासोबत आपण या कार्यक्रमात संवाद साधणार आहोत. खूप खूप स्वागत आहे लच्चूप मराठीवर. कसे आहात तुम्ही? थँक्यू थँक्यू. मस्त, आम्ही खूप मजेत आहोत. तू कशी आहेस? मी मस्त. आणि तुम्हाला भेटल्यानंतर खूप छान वाटतंय मला. तेजस सेम इयर सेम इयर. तू तू बोलवलंस आम्हाला, आम्ही आपण एकत्र आलेलो आहे. इट्स नियरली नाईस. मला खूप छान वाटतं. तुम्हाला दोघांना भेटून कायम एक सकारात्मक वाईब्स मिळतात आणि त्यामुळे तुमच्या इंटरव्ह्यूसाठी लगेच पटकन तयार असते मी. पण अर्थात मी सुरुवातीला जसं म्हटलं, या कार्यक्रमात आपण तुमच्या नात्याविषयी जास्त जाणून घेऊयात. तुम्ही कधी भेटलात, कसे भेटलात, मला वाटतं आता हे सगळं पाठ झालं असेल, आता हे लोक जगजाहीर झालेलं आहे. त्यामुळे तुमचं नातं टिकवण्यासाठी तुम्ही काय करता शर्वेश्वर? मी असं म्हणेन की नातं टिकवण्यासाठी आपण खूप असं जुन्या पूर्वी असं म्हणायचंय, म्हणजे आजही ती म्हण आहे की मनाचा रस्ता हा पोटातून जातो. तर मन जिंकायचं असेल तर तिकडून मार्ग काढायचा. तर मी असं सांगेन की मला फार कुकिंग हे आवडतं आणि तेजसला खायलाही भरपूर आवडतं, त्यामुळे मी असं काहीतरी करत असते आणि त्याला खाऊ पिऊ घालत असते चांगल्या चांगल्या गोष्टी. आय होप त्याला त्या आवडत असतील. आणि अजून एक गंमत अशी आहे की जी मी ट्रिक वापरते की केव्हाही आता काय प्रेमाचेच फक्त क्षण असतात असं नसतं ना, भांडणं पण होतातच आणि आमच्याकडे पण होतात, कडाक्याची होतात. पण त्यानंतर मग मला त्याला जेव्हा मनवायचं असतं मग तेव्हा मग मी काहीतरी त्याच्या आवडीचं फूड बाहेरून मागवते किंवा मग घरी करते. आणि बाहेरून मागवलं तर मग बॉक्सवर आय एम सॉरी, आय लव्ह यू. आत्ताच परवा कालचीच गोष्ट आहे, 4 दिवसांपूर्वीच भांडलो आहे आणि नंतर मग आमचं ते सॉर्ट झालं सगळं. पण मग त्याला क्रोझा जे आहे ते खूप आवडतात. सो मी एक बे शोधली तिकडून, मग मी ते पार्सल मागवलं, एक बॉक्स आला, हॅम्पर मागवलं, त्याच्यावर सगळं असे चित्र काढलं सुमवालं आणि मग आम्ही सॉरी असं केलं. सो हे फूड हे आमच्यासाठी नातं टिकवण्यासाठी खूप एक महत्त्वाचा भाग आहे आमच्याकडे. म्हणजे तेजस खवय्येगिरी करतो आणि तू त्याची हौस जी भागवण्याची काम आहे, जे किचन डिपार्टमेंट आहे तुझ्याकडे असं म्हणूयात. पण तू तुला काय आवडतं शर्मिष्ठाने बनवलेले कोणकोणते पदार्थ? बेसिकली तिने बनवलेले सगळेच पदार्थ मला आवडतात, नो डाऊट अबाउट इट. पण मी कोकणातला असल्या कारणाने मी फिश करी, हे आता तिने जे एक नाव घेतलं क्रोझॉन्स, ते तर माझा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे. म्हणजे आम्ही आत्ताच गेल्या 6-7 महिन्यांपूर्वी आम्ही स्विझरलँड वगैरे गेलो होतो, तर त्यावेळेला एक दिवस असा गेला नसेल जेव्हा मी तिथे कोणत्या प्रकारचे क्रोझॉन्स खाल्ले नाही आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारचे क्रोझॉन्स माझे खाऊन झाले आहेत आणि येताना मी पार्सल पण घेऊन येऊन 3-4 दिवस खात होतो. बेकरी आयटम्स
एवढा मी खूप चुझी आहे खाण्याबद्दल. म्हणजे चुझी ॲज सच नाही, मला मिळेल ते खातो, पण मला काही गोष्टी सांगितल्या तर खूप आवडीने खाणार आहे. त्यातला एक क्रोझो आहे, दुसरा प्रकार मेन आहे तो फिश करी राईस किंवा फिश फ्राय. कोकणातला असल्याकारणाने वीक पॉईंट आहे माझा. मी जिथे बसलो आहे तिथे फिश वगैरे खूप छान मिळतं. आणि इंटरव्ह्यूच्या मला वाटतं शेवटाला आपण थोडंसं खवय्यगिरीही करणार आहोत, आणि शर्वेष्ठ तूही आम्हाला त्यात मदत करशीलच. येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. खरं तर म्हणजे मी एक 7-8 वर्ष झाली मी नॉनव्हेज कम्प्लिटली सोडलं आहे, पण मी ते म्हणजे आता काही लोक अंड्याला पण नॉनव्हेज म्हणतात, सो आता तो प्रत्येकाचा एक मुद्दा आहे की काय आहे. सो मी असं म्हणते की मी स्वतःला आय एम एगिटेरियन, मी करी खाऊ शकते, पण मी फिश फ्लेश चिकन मटन मी त्याचा पीसेस मी ते नाही खाऊ शकत. पण येस, मला बनवायला खूप आवडतं, त्यामुळे मला प्रत्येक वेगवेगळ्या फूडमधले मला ना मसाले टेस्ट करायला, प्रत्येक जेवणातले मसाले टेस्ट करायला खूप आवडतात. सो मी त्या मसाल्यांमध्ये नॉनव्हेजच्या ऐवजी वेज गोष्टी टाकून, म्हणजे भाज्या किंवा असं काहीतरी टाकून मी ती गोष्ट ती बनवते, ज्याचा फायदा मला श्रावणात होतो, कारण ते जस्ट श्रावण पाळतो. त्यामुळे करीची करी बनवते मी, त्यात फिश नाही टाकत, त्यात कच्ची केळी किंवा मी त्या करीचा एक आस्वाद थोडा, म्हणजे थोडाफार अगदी मिस नको करायला, म्हणून मग ते मी त्याला देत असतो. म्हणजे तुमच्या नात्याचा महत्त्वाचा दुवा जी नाळ आहे ती कुठेतरी तेजस्वी खवय्यगिरी आणि तुझं ते कुकिंग करणं, ते कुकिंग प्रेम आहे, आणि ते तुमचं नातं टिकवण्यात खूप महत्त्वाचं वाटतं आहे असं मला जाणवलेलं जो पहिल्याच प्रश्नाचं उत्तर. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सो हे आहे. पण नात्यात संवाद महत्त्वाचा असतो. तुमच्या संवादात काय विषय असतात? अर्थात तुम्ही आता निर्माते आणि या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त संवाद कशा पद्धतीने, अर्थात एकमेकांना करिअरमध्ये ग्रो करणं असो त्यासाठीचा सपोर्ट असतो तोही महत्त्वाचा असतो, तर संवाद तुमच्यासाठी नात्यातला किती महत्त्वाचा आहे? मी असं म्हणेन की संवाद म्हणजे कम्युनिकेशन होणं हे खूप महत्त्वाचं आहे कोणत्याही नात्यामध्ये. मग ते नवरा बायकोंचंच असू देत असं नाही, तर ते दोन मित्रांचं असू शकतं, मैत्रिणींचं असू शकतं, आईवडिलांचं असू शकतं, सगळ्या कोणत्याही नात्यामध्ये कम्युनिकेशन हे खूपच महत्त्वाचं आहे. आमच्याकडे आम्ही कायम असं करत आलेलो आहोत की तेजसच्या डेली रुटीनमध्ये काय काय आज घडलं, आज काय काय झालं, कारण मला ते सतत कळत असतं, कारण त्याचे सतत फोन कॉल चालू असतात, त्याचा कधी पारावर चढला आहे, कधी खाली गेलेला आहे, कोणती ऑर्डर आली कोणती नाही आली, हे मला साधारण अंदाज येत असतो. त्याच पद्धतीने मी जेव्हा शूटिंगवरनं घरी येते तेव्हा माझ्या येण्यावरूनच त्याला कळलेलं असतं की आज काहीतरी बरं झालेलं आहे का नाही झालेलं आहे, किंवा दिवसभरामध्ये माझा त्याच्यावर फोन होतात की तू जेवला का, खाल्लंस का, काय करतोयस, काही नाही, मग आत्ता माझ्या शूटिंगच्या तिकडे काय चाललं आहे, काय प्रॉब्लेम येतात. सो असंही बऱ्याच ह्या गोष्टी आम्ही एकमेकांबरोबर त्या देवाणघेवाण होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही दोघंही एकमेकांना बूस्ट करत असतो की नाही 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 होणार होणार, व आपण करायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे जॉईंटली, आता आम्ही हा एक निर्णय घेतला. सो तेजसच्या सपोर्टशिवाय जसं मी म्हणाले की तो होणं शक्यच झालं नसतं, म्हणजे तो इतका इझिली आम्हाला दोघांनाही, कारण काय झालं, कामं वाटली गेली, एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी वाटली गेली, दोघांचे हेतू एकच होता की आम्हाला दोघांनाही एक कोणता तरी स्टार्टअप एक बिझनेस स्टार्ट करायचा होता. सो तोही तिथेही आम्ही एम एकत्र होतो, त्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं बिकॉज ऑफ कम्युनिकेशन. सो संवाद हा मी असं म्हणेन खूप महत्त्वाचा आहे. आणि आम्ही अजून एक गोष्ट करतो की जी मला असं वाटतं त्या सगळ्यांनी तुम्ही करा, बघा हे वर्क होतं कधीतरी, की माझी फार अशी आयडिया होती सुरुवातीला की दोघांमध्ये जरी भांडणं झाली तरी कम्युनिकेशनमध्ये कधी कधी काय होतं की तुझा मुद्दा बरोबर आहे, माझा मुद्दा बरोबर आहे, माघार पहिले कोणी घ्यायचे आणि सॉरी कोणी म्हणायचं, पण कधी कधी असं होऊन जातं की नाही होत, म्हणजे दोघंही मुद्द्यांवर अडून असतो आपण. तर मी एक आयडिया काढलेली आहे की ओके तुझा हा मुद्दा आहे, माझा हा मुद्दा आहे, मग मी म्हणते ठीक आहे 1, 2, 3 एकत्र सॉरी म्हणतो, म्हणजे प्रश्नच नाही, शक्य आहे का पण खरंच? हो हो हो, हे आम्ही करतो करतो. आम्ही बेसिकली काय होतं की कधी ना कधीतरी तुम्हाला ते मुद्दे असं एका टायमिंगला कळतं की शी इज राईट ऑन हर पार्थ, आय एम राईट ऑन माय पार्थ. ठीक आहे, प्रत्येकाचे एक दृष्टिकोन वेगळा असतो त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा किंवा कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा. पण एक त्याच वेळेला जेव्हा पारा चढलेला असतो त्यावेळेला कधी कधी त्या गोष्टी भांडण्याकडे जातात, कधी कधी असं वाटतं की नाही आता इथे थांबणं गरजेचं आहे. एक थोड्या वेळानंतर आपण जेव्हा शांत होतो तेव्हा असं वाटतं नाही यार ठीक आहे, शी इज राईट, आय एम ऑल्सो राईट.
मग तेव्हा असं वाटतं चलो यार चल एक दोन तीन लेट सॉरी. कधी घडतं भांडण झाल्यानंतर काही दिवसांनी वगैरे कधी घडतं? त्याला कालावधी नाहीये, इट डिफर्स फ्रॉम तास टू 24 तास कधी होऊ शकतं हे. सो हो, प्रत्येक ह्युमन बिईंग वेगळा आहे, तर प्रत्येकाला शांत व्हायला कधी कधी कोण फुटतो पटकन शांत होतो, कधी कधी फुटायला वेळ लागतो, पण मग त्याला शांत व्हायला पण वेळ लागतो. प्रत्येकाची सिनेरिओ वाईज आणि मेंटॅलिटी वाईज वेगळं असतं. सो वी हॅव टू चेक की बाबा समोरच्याची काय प्रकार आहे, आणि ते आता एकत्र असल्यामुळे एक नजरेत नाही किंवा त्या स्माईलवरनं कळून जातं की ओके समोरच्या शांतेचं आता कुठेतरी ट्रीटी साईन करायची वेळ आलेली. पण हा समजूतदारपणा दोघांमधला आहे, आणि कुठेतरी त्या गोष्टीमुळे हे जुळून आलं की तुम्ही त्या भांडणाचा शेवट पद्धतीने करायचं आणि पुन्हा नवी सुरुवात कशी करायची, कारण तुमच्या दोघांच्या स्वभावामध्ये ते साम्य असावं तेही असू शकतं. संवाद भरपूर साम्य आहेत, आम्ही भडकू पण भरपूर, आम्ही पण पटकन चिडतो दोघंही, ब्लास्ट होणार आहोत, शांतही होतो नाही असं नाही. आणि आता कसं झालंय, आधी तर फक्त लाईफ पार्टनर होतो, आता बिझनेस पार्टनर पण झाले, त्यामुळे आता कारणं भरपूर आहेत भांडणाला. अर्थात अनेक जी जोडपं ते तुम्हाला जे बघत असतील ही मुलाखत, तर नातं टिकवण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे का? मला असं वाटतं की तो नसावा, आणि जर नाही आहे तर तुम्ही ते नातं सलगता त्याच्यामध्ये, अर्थात जेव्हा भांडणं आणि या गोष्टी येतात तर मेंटल हेल्थ ही महत्त्वाची आहे, तर ते फ्रेंडली वातावरण राहण्यासाठी आणखीन काय काय तुमच्याकडनं कॉन्ट्रीब्युशन दिलं जातं? मी असं म्हणेन की काय आहे की आता आमच्या दोघांमध्ये असं झालेलं आहे की आम्ही एक मोठं पास्ट आमचा बघून पुढे आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला हे आत्ता या वयामध्ये सुद्धा कळलेलं आहे की एक्झॅक्टली पार्टनरकडनं लाईफ जगण्यासाठी कशाची गरज आहे. सो ती गरज आहे म्हणजे एकतर अंडरस्टँडिंगची, त्याच्यानंतर प्रेमाची, बस ह्या दोन गोष्टी जरी मिळाल्या ना तर बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात. पैसा असू दे, ते जगण्यासाठीचे नेहमीच्या सगळ्या गोष्टी असू दे, खाणंपिणं असू दे, हे सगळं काय गिफ्ट बिफ्ट हे सगळं दुय्यम ठरलं जातं. पण त्याने मला समजून घेणं, मी त्याला समजणं, एकमेकांवर असलेलं भरपूर प्रेम, त्यामुळे काय होतं, भांडणं जरी झाली आणि कितीही पराकोटीची झाली तरीसुद्धा नाही यार नाही नाही परत जायचं नाही, मी नाही राहू शकते. सो अशा गोष्टी घडतात, आणि मला असं वाटतं की हे आम्हाला जास्त हा सामंजस्यपणा आम्हाला फार कमी येतो, की एक बघितलेलं आहे आता आम्हाला पुन्हा त्याच्यातून जायचं नाही आहे. सो डिसिजन घेताना आणि वयाचा मी असं म्हणेन की खूप फरक पडतो. 22-23 वर्षी गोष्ट वेगळी होती, आज आम्ही ज्या वेळेला तेव्हा 30+ आम्ही आहोत त्यावेळेला आमची गोष्ट वेगळी आहे. सो सगळ्याच गोष्टी ह्या वयानुसार सुद्धा येत असतात, त्यामुळे मी तर म्हणेन की जितकं लग्न तितकं बरं आहे. ॲड ऑन म्हणजे तिने म्हटलं त्या मी मगाशी म्हटलं तसं, एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट, ठीक आहे, एव्हरी कपल इज डिफरंट. तर त्यामुळे असा फॉर्म्युला, टू बी प्रिसाइज ऑन युअर क्वेश्चन, असा फॉर्म्युला कुठेच नाही आहे. हा तुम्हाला कधीकधी स्वतःहून विचार करून किंवा स्वतःच्या रिअलायझेशनप्रमाणे डिसिजन्स घ्यावे लागतात की आपल्या आयुष्याचा काय फॉर्म्युला असू शकतो, ऑर एल्स देअर इज थर्ड पार्टी सपोर्ट विच इज कन्सल्टंट्स. हे आज बरेचसे लोक कन्सल्टंट्सना किंवा म्हणजे थेरपिस्टना भेटायला थोडे मागे पुढे करतात, त्यांना असं वाटतं की मी का जाऊ त्यांच्याकडे, असं का जाऊ. पण कधी कधी काय असतं की सिम्पल आहे यार, तुम्ही कधी कधी तुमचे प्रॉब्लेम्स असेल तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडे जाता, मित्राकडे जाता, आईकडे जाता, वडिलांकडे जाता, दे वर्क ॲज अ कन्सल्टंट्स, बरं, दे वर्क ॲज अ थेरपिस्ट. ते तुम्हाला समजून घेतात, तुमचे प्रॉब्लेम समजून घेतात, मग तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन सांगायचे प्रयत्न करतात. पण एंड ऑफ द डे ते सोल्युशन्स आपण कसे आपल्या आयुष्यात उपयोगी करायचे नाही करायचे हे आपल्याला, म्हणजे असं मला असं सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही की आम्ही आमच्या लाईफच्या सुरुवातीच्या क्षणाला आम्ही पण थेरपिस्टकडे गेलेलो, आम्हीही जाऊन बसलेलो आहोत, कारण की मग त्याच्यामध्ये आम्हीही समजून घेतलेले आणि आम्ही लग्नाच्या अगोदर केलेलं आहे की माझे काय आतमधले बेसिकली काही गोष्टी आहेत, माझं चिडखोरपणा किती आहे, प्रेमळपणा किती आहे, माझ्यामध्ये मॅनेजमेंट स्किल्स किती आहेत, काय नाही आहेत, हे एक थेरपिस्टनी एक पूर्ण एक्झाम घेऊन पूर्ण डेटा, माझा डेटा, तिला तिचा डेटा, मला आमच्या समोर सांगितले. वी आर डेटिंग म्हणजे आम्ही डेट करत होतो तेव्हाच, म्हणजे आम्ही तेव्हा लग्नाचा निर्णय घेतला नव्हता पण आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. सो
तेव्हाच आम्ही ह्या गोष्टी केल्या आणि त्याच्यातनं आम्हाला काही सपोर्टही मिळाला. कारण की काय असं, तुम्ही त्या प्रेमात असतात, नवीन नवीन रिलेशन असतात, ते खूप एकदम छान लवी डवी एकदम बटरफ्लाय आयुष्यात असतात, बट इन दॅट इन दोज सिनॅरिओज काय होतं की आपण काही गोष्टी नाही की हा नाही होत रे काय नाही होतं यांच्याकडनं होईल नंतर मॅनेज होईल ते करत करत जेव्हा तुमचा अख्खा तो म्हणतात ना मटका अख्खा भरतो आणि फुटतो तेव्हा तो विचित्रप्रमाणे फुटतो. तर ॲटलिस्ट ह्या गोष्टींची एक साथ मिळते समजून घ्यायला की समोरच्या व्यक्तीचं काय आहे, माझं काय आहे, मग मला माझे पेशन्स लेवल वाढवायचे आहेत की नाही वाढवायचे आहेत, की समोरच्याला काय कॉम्प्रोमाइज करायचं आहे. तर माझ्या अंदाजे देर आर थ्री थिंग्स टू युअर लाईफ, वन इज अंडरस्टँडिंग, सेकंड इज कॉम्प्रोमाइज अँड थर्ड इज लव्ह. सो ह्या तीन गोष्टींनी आय थिंक सो एक संसार चालतो. असं कुठेच नाही होत की कोणाला कॉम्प्रोमाइज करायचं नसतं, प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी एकमेकांच्या लाईफमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतंच. सो आय थिंक सो द लाईफ वर्क्स ऑन थ्री ॲस्पेक्ट्स, अंडरस्टँडिंग, कॉम्प्रोमाइज अँड लव्ह. आणि जे शेवटचं ॲस्पेक्ट सांगितलं फ्रेश राहावं यासाठी काय केलं जातं? मी कायम असं म्हणेन की ना नव्याने तुम्ही प्रेमात पडला पाहिजे. मी एकाच व्यक्तीच्या सतत प्रेमात पडले पाहिजे, त्यामुळे मला असं वाटतं की सगळे आपले पत्ते एकसाथ ओपन नाही करायचे कधीच. म्हणजे ज्या ज्या काही क्वालिटीज असतील, काही काही सरप्राईजेस असतात, ज्या बेसिक गोष्टी असतात म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी, मग त्या आज कधीतरी तेजस म्हणतो आज मी खालून येताना वर येताना मला आज मस्त पावभाजीचा वास आला, वाव खावीशी वाटली आणि तो शांत बसला, मला काहीच नाही याच्यामध्ये आलं की ओके मला हे लक्षात आलं. पण आत्ता तेव्हा माझ्याकडे घरी जेवण रेडी होतं, सो मग मी काय केलं ते जेवण फ्रीजमध्ये ठेवलं की ते संध्याकाळी खाऊया, वाया नको जायला. आणि मी इमिजिएट स्विगीवरनं, कारण माझ्याकडे तोच एक ऑप्शन होता, बनवत बसले असते तर वेळ नव्हता माझ्याकडे, नाही तर मी बनवलंही असतं, पण इमिजिएट पाहिजे होतं. मग मी स्विगीवरनं लगेच ऑर्डर केली आणि ते आलं. सो हे आल्यानंतर त्याने माझ्याकडे बघितलं आणि ते मला अगं मी एकदा बोललो आणि हे झालं. सो येऊन त्याने मिठी मारली. ही जी गोष्ट आहे, जसं त्याच पद्धतीने तेजस पण करतो की मी म्हटलं की अरे मला हे आत्ताना मला असं वाटतं की यार काय मस्त आहे ना ही साडी, मस्त आहे. आणि आम्ही जनरल जातो ती दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आलेली असते. सो गिफ्ट ओरिएंटेड म्हणून नाही, गिफ्ट दिलं म्हणून नाही, पण त्यात ते लक्षात ठेवून त्याचा विचार केला गेला ही एक क्वालिटी आणि त्याच्यामुळे मी पुन्हा त्याच्या प्रेमात पडते. सो रिलेशन लग्न टिकण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीच्या कायम सतत प्रेमात परत परत पडला पाहिजे, पण ते नव्या नव्याने नवीन नवीन गोष्टी. नॉट ओनली गिफ्ट, पण कसं आहे की गोइंग फॉर अ लॉंग ड्राईव्ह किंवा कधीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता तिला पण कधी, ती खूप फॅमिली ओरिएंटेड आहे, कधी ना कधीतरी तिला आई वडिलांची खूप आठवण येते, चला 2 दिवस जाऊन आई वडिलांकडे राहून आलो. सो हे काही काही छान क्षण असतात. कधी कधी असं वाटतं की आता हिची बहिणीचा नवरा छोटी आमची सिया हे एकत्र आमच्या जवळच राहतो, पण कसं होतं की आम्ही त्यांना कधी भेटायला होत नाही, मग एकत्र त्या भेटा, मग या सगळ्या गोष्टी मग कुठेतरी गप्पा गोष्टी करा. ह्या छोट्या छोट्या, आता फॉर एक्झाम्पल सांगतो, हिची खूप जवळची मैत्रीण, अगदी खूप जवळची मैत्रीण बंगलोरला राहते आणि ही तिला गेले 6-7 वर्ष भेटलेली नाही आणि कोइन्सिडेंटली मला ऑफिसच्या कामासाठी बंगलोरला जावं लागलं. तर हिला माहीत नव्हतं की बाबा मी तिथे आहे, तिथे जाणार आहे. मी तिच्या घरी पोचलो आणि तिकडनं तिला व्हिडिओ कॉल करून दिला. तर एक ते छोटे छोटे काही गोष्टी, इट इज नॉट ऑलवेज टू बी गिफ्ट ओरिएंटेड. तिच्या मैत्रिणीकडे जाऊन मी गप्पा गोष्टी केल्या, छान तिच्याशी मजा मस्ती, एकदम बंगलोरची कॉफी एकदम फिल्टर कॉफी वगैरे प्यालो आलो. सर काही काही गोष्टीच्या छोट्या छोट्या क्षण असतात की मी इलेव्हन सांगितलं की तिच्याशी काय गप्पा, सर त्या पण एक छोटे छोटे क्षण असतात ना, विच किप्स युअर लाईफ अलाईव्ह. एक्झॅक्टली. मला वाटतं या ह्याच्यातून मला तुमच्या नात्यातला गोडवा किंवा ते कसं तुम्ही खुलत आणि फुलत ठेवता ते जाणून घेता आलं. आणि मला वाटतं आता तुम्हालाही भूक लागली, मलाही भूक लागली, थोडी खवय्येगिरी आम्ही करणार आहोत आणि जेवणावर ताव मारूयात लगेच.